राज्यातील दोन महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग सध्या फुटलेलं आहे आणि दोन्हीही निवड दोन्हीही नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती राज्याची राजकीय घडामोड राजकीय खटखतं जे आहे ते सध्या शिजत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आज गेले दोन दिवसांपासून नॉमिनेशनचे जे कार्य आहे ते सुरू करण्यात आलं होतं आणि याच्या पार्श्वभूमीवर आज पूर्ण देशात कोंडा पूर्ण दिवसात कोंडा नगरपालिकेत 6 तर साक्री नगरपालिकेत एकूण 5 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. आपण कोंडा नगरपालिकेचा जर विचार करायचा झाला तर एकूण 15 प्रभागांमध्ये ही नगरपालिका विभागलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज एकूण 6 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1, प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये 1 असे एकूण 6 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आले. तर साखळी मतदार साखळीच्या नगरपालिका क्षेत्रात एकूण 5 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये 1, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 1, प्रभाग क्रमांक 9 मध्ये 1 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2 अशा एकूण 5 जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल केले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते नेमके काय म्हणाले पाहूया. पहिला प्रश्न म्हणजे खयचाच पक्ष हातूंतल्यान म्युन्सिपाल्टी इलेक्शन नसता, जिल्हापर्यंत पक्ष संघटन असा. म्युन्सिपाल्टी आणि पंचायत इलेक्शन जे असतात ते इंडिव्हिज्युअल असतात आणि एखादं ग्रुप केला असतं, कार्यकर्त्यांचं ग्रुप हो असतात. काल सकाळी जर तांणी ग्रुप केला आणि एक जर बीजेपीचा कार्यकर्तो जर तिकीट मिळणार तर खं तरी दुसरे कडेन जॉईन जाऊन तो येऊन बरं ताका उरता ना. जोपर्यंत सिंबॉल प्रत्येकाकडे ना तोपर्यंत सगळे ते कार्यकर्ते आणि प्रत्येक कार्यकर्ता खंही राहू शकता हे म्हणजे सर तुमचे पॅनल सेपरेट पॅनल कार्यकर्तो पॅनल असं काय ना कार्यकर्तो फाल्यां सकाळी हांवें जर सपोर्ट दिलो ना एका कार्यकर्ता तो वतलो बीजेपीच्या कळपां वतलो किंवा काँग्रेसीच्या कळपां वतलो तांचो कार्यकर्तो जातलो. इतल्यान जातले कार्यकर्तो पंच आणि पंचायत आणि म्युन्सिपाल्टी लढयता. आमचे जे कार्यकर्ते असतात बीजेपीचे असू म्हजो एमजीचे असू किंवा आमचे बाकीचे पक्षांचे असू जनता दल आप सगळे हे फक्त त्या नावा सकल त्यो हे करता आणि ते मागीर चेंजूय जाता. जसे आमकां कोणे 7 येवन मागीर आमगेले कितलेशे चेंज झाले. आयच्या अनुभव दयानंद बोरयेकर याचा फॉर्म भरपा खातीर देवतळेश्वराचो आशिर्वाद घेवपाक हांव सगळ्यांनी जमल्या. तुमच्या सगळ्यांचे पहिल्यान पहिली स्वागत करता. बावळंगरच्या 9 नंबर वॉर्डांतल्यान सॉरी 10 नंबर वॉर्डांतल्यान आम्ही बाब दयानंद बोरयेकर हाचो भारतीय जनता पार्टीचो पुरस्कृत कॅन्डिडेट म्युन्सिपाल्टी खातीर आमचो आज फॉर्म भरता. म्हाका खूब खोस भोगता की बावळंगर गांवांतले म्हाका दिसतले वॉर्डांतले ऑलमोस्ट 80% लोक घरातलो कोण ना कोण तरी एकटो आज हांगासर उपस्थित रावला. हे ऑलमोस्ट 100% विजय बाब दयानंद बोरयेकर भारतीय जनता पार्टीचो ह्या वॉर्डांतल्यान जातलो हाची म्हाका खात्री आसा. निश्चित रित्या तुमी फाटलीं 10 वर्सां बाब दयानंद बोरयेकर हाका 2 टर्म हांगासर निवडून दिला. फाटलीं 4 इलेक्शन 2008 आसतले, 12 आसतले, 17 आसतले, 22 आसतले, 4 इलेक्शनांक म्हाकाय मोठ्या प्रमाणांत मताधिक्य ह्या वॉर्डांतल्यान तुमी दिल्या. सातत्यात आमी गेलीं 11 वर्सां, वेगवेगळीं विकासाची कामां आसतलीं, वेगवेगळीं इंडिव्हिज्युअल कामां आसतलीं, सगळीं करपाक आमी तुमच्या बरोबर आसा. हाज्याय फुडें म्हणजे आमचे भारतीय जनता पार्टीचे बाकीचे सगळे असंख्य ह्या वॉर्डांतले कार्यकर्ते हे सातत्यात सगळ्यांच्या घरापर्यंत वचून सगळ्या जाणांक आपल्या परीस मदत करपाचो सातत्यात प्रयत्न करता. हाज्याय फुडें दयानंद बोरयेकर आणि त्याच्या वांगडचे सगळे कार्यकर्ते हा एखादं दुसऱ्याचे नाव घेत जाल्यार बाकीच्याचे काम कमी दिसतले. म्हणून म्हणटा की महिला कार्यकर्ते असतले तशेंच पुरुष कार्यकर्ते असतले, युवा कार्यकर्ते असतले, हे सातत्यात ह्या वॉर्डांत जे आमी पळयता की पुराय साखळे म्युन्सिपाल्टी सगळ्यांत चड कार्यकर्ते आणि चड काम लोकां पर्यंत वचपाचे तुम्ही सगळे जाण करता. म्हणून सगळ्या व्हडल्या पिढीन चड मताधिक्यान जे निवडून येवपाचे काम सगळ्या ह्याच वॉर्डांतल्यान अपेक्षीत करता आणि तुम्ही सगळे जाण ते निश्चित रित्या करतले. आज आम्ही फॉर्म भरपाची आयच्यान सुरवात जाता. आज पहिलो फॉर्म बाब दयानंद बोरयेकर भरता. म्हाका खात्री आसा की इतकी
वर्षा तुम्हें जैसे भारतीय जनता पार्टी फाटन रहा बाप दयानंद पर्रेकर दोन फाटी निवड़ हाड़ा हा इलेक्शन निवड़ जाते हजी अपेक्षा करता थोड़ा जानी काम जाती थोड़ा जानी काम जाती ओके निश्चित रीते ती सी वेगवेगे नौकर विषया बाबी आसते डेवलपमेंट विषया बाबी आसते सगे जन ती काम करपा खीर जी दयानंद हाँ मेलन ती काम सगैंकी जी हजे हाँ यश हम दिता सगे जन पर एक रिक्वेस्ट करता कि बाबू दयानंद बोरयेकर एक मोटा मताधिकन कारण तुम्हें सगे जन हमें दयानंद बोरयेकर दाखला है खूब वोपण आता तुम्हें सगैंको प्रेम भारतीय जनता पार्टी आता दयानंद बोरयेकर तो दौर आज भारतीय जनता पार्टी वतीनसून वॉर्ड नंबर 10 या हजे तिकेट दिल्ली आसा। हाँ दयानंद बोरयेकर दोनों हाँ निवड़न आयला आता हे तिसरे खेप हि मजी सभी कृपा आसा ती मजा वाड़ी जो तंत्री आशीर्वाद दिला पे तसा तंत्री आज ही आशीर्वाद दिल्ली आता आ सगे जान जी वाड़ी हंगसर दिल्ली आसा मजे वाला फॉर्म भरूँ विजय मजो नो विजय आसा तो आसा हाँ तं सदी फाटन रहा ये संगता मैं दोनों पैदा वॉर्ड नंबर 9 कैंडिडेट आज हाँ 9 नंबर उबो रहा फॉर्म हमें आज भरले बाजार जे हमें पैला एक काम मजा मी आश्वासन दिल्ली मैं जवर जवर 90% हमें पूर्ण के सगले फुड़ी काम साधारण से उरले मोटा अड़चणी मुझे साधारण अड़चण एक कॉम्प्लेक्स मार्केट कॉम्प्लेक्स जो नवो जाल्ला आसा तो कंप्लीट सगळे प्रोसिजर जान थंयच आसा कांय अडचणी मुळे तो उरलो। दुसरे आमची न्हंय जी डिसल्टींग करपाची आसा तोय प्रोजेक्ट ऑलरेडी पयशे आसात सँक्शन जाल्ले सेंट्रल गव्हर्मेंटाचे तोय जातलो। बाकी गांवान आमच्या वाड्यार म्हज्या जवळ जवळ रोड म्हण लायट्स गटर आनी दोन पूल जे मेजर पूल आसा हे हांवें कंप्लीट करून घेतलेले आसा। आनी लोकांचे म्हज्या बद्दल जे हें आसा की वाड्यान जवळ जवळ हांवें काम पूर्ण केलें लोकांचो म्हाका आशिर्वाद दिसतले वाड्यार सगळे विरोधूय म्हणटा तसो मोठ्या प्रमाणान ना म्हाका खात्री आसा हांव त्या वाड्यान निवडून येतलो पूर्णतया आमचे प्रमोद सावंत जो आमचो CM आसा तेज्या आशिर्वादान हांव पुन्हा बहुमतान निवडून येतलो।